नमस्कार, शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे असे विधानसंघाचे माजी ज्येष्ठ प्रचारक महाबूब वैद्य यांनी व्यक्त केलं. संघाच्या माजी प्रचारकांनी राहुल गांधींची स्तुती केल्याने राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. या पार्श्वभूमीवरती त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सिमेंटवरील GST कमी करण्याचा प्रस्ताव पुढील GST परिषदेमध्ये मांडण्यात येईल. जर याला मंजुरी मिळाली तर सिमेंटचा खर्च कमी होणार आहे, त्यामुळे घरनिर्मितीच्या खर्चातही कपात होईल. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये आपले घर असावे असं स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबियांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. घरनिर्मितीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घर बांधायचे म्हटले की ते महाग जाते. त्यातल्या त्यात सिमेंटच्या किमतीमुळे घरनिर्मितीचा खर्च अधिकच वाढतो. मात्र आता या निर्णयाने यामध्ये घट होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यापासून रान उठवलेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणामध्ये शुक्रवारी केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेल खरेदी व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे त्याची कोर्टाच्या नियंत्रणाखाली तपास पथकाकडून चौकशी केली जावी अशी मागणी करणाऱ्या 4 याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहे. त्यामुळे या प्रकरणी विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने यावरती निर्णय दिला. मेगा भरतीनंतर आता शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षण विभाग कामाला लागलाय. राज्यामध्ये 2008 नंतर शिक्षक भरती झाली नसून तब्बल 10 वर्षांनी भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी देऊन 1 वर्ष उलटलं तरी देखील भरती झाली नसल्याने राज्यातला तरुण वर्ग प्रचंड नाराज आहे. येत्या जानेवारीमध्ये शिक्षक भरती होणार असून रिक्त जागांबाबतची आकडेवारी आणि आरक्षणाची पदे मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय चिंताजनक होत असताना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना पाथरीमधून समोर आली आहे. उपोषणाला बसलेल्या शेतकरी तुकाराम वैजनाथ काळे यांचा मृत्यू झाल्याने आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. नवीन पीक कर्जाच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. मात्र उपोषणादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. पुणेकरांना यापुढे पाण्याचा वापर जरा जपूनच करावा लागणार आहे. पाण्यासंदर्भामध्ये मोठी चिंताजनक बातमी पुणेकरांसाठी आहे. पुणेकरांवरती पाणी कपातीची कोराड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे शहराला वाढीव पाणी पुरवठा करण्याची महापालिकेने केलेली मागणी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेटाळली आहे. December 21 बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्राच्या नीतीविरोधामध्ये कर्मचाऱ्यांनी बंदवरती जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेची काही महत्वाची कामे असतील तर ती 20 तारखेच्या आतच करून घ्यावी लागणार आहे, कारण यानंतर 5 दिवस बँका बंद असणार आहेत. 21 ते 26 डिसेंबर दरम्यान बँक बंद राहणार आहेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती बदलण्यात यावी अशी मागणी अंबाबाईच्या काही भक्तांनी केली आहे. या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मूर्ती बदलण्यासंदर्भामध्ये निवेदन सादर करण्यात आलं आहे. अंबाबाईची मूर्ती 5 ठिकाणी भंगली आहे. तसंच गेली 12 वर्ष देवीला मस्तकाभिषेक घालण्यात आलेला नाही, त्यामुळे धर्मशास्त्राप्रमाणे भंगलेली मूर्ती त्वरित बदलून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी अशी मागणी भक्तांनी केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा संपली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे. दरम्यान युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या चेहऱ्यावरती आनंद दाखवत असले तरी त्यांची देहबोलीतून ते नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कमलनाथ थेट भोपाळला आले. दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. भोपाळमध्ये आल्यानंतर कमलनाथ यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी 22 फौजदारी आणि 2 निवडणूक आयोगापासून लपवलेल्या खटल्याची माहिती जनतेपुढे प्रकट करावी, म्हणजे पारदर्शक प्रशासनाला मदत होईल अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर जे प्रतिज्ञापत्र दिले होते त्यामध्ये 22 फौजदारी खटले सुरू आहेत असे सांगितले होते. तीर्थक्षेत्र जेजुरीगडावरती चंपासृष्टीचे औचित्य साधून सदानंदाचा येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये भंडारा खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी रांगा लावून कुलदैवतेचं दर्शन घेतलं आहे. गडावरती आणि शहरावरती सर्वत्र कुलधर्म कुळाचार धार्मिक कार्यक्रम तसेच
देवाचा जयघोष ऐकू येत आहे. भंडारा खोबऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे येथे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते अपंग जवानांना सन्मानित करण्यात आलं. युद्धामध्ये आणि दहशतवादी कारवायांमध्ये अपंगत्व आलेल्या जवानांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. खडकीमध्ये लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप ऑफ सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यंदाचं वर्ष लष्करामध्ये अपंगत्व असलेल्या जवानांना समर्पित करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती वर्षा अखेरीस जवानांचा सन्मान करण्यात आला आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या यशामध्ये आणखीन एक भर पडली आहे. या चित्रपटाचे कथानक मराठी इंडस्ट्रीलाच नव्हे तर बॉलिवूडला देखील भावलं आहे. कारण या चित्रपटाची लोकप्रियता पाहता या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचे ठरले आहे. आणि हा हिंदी रिमेक दुसरं तिसरं कोणी नाही तर बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करतो आहे. महापालिका निवडणुकीमध्ये अर्ज पूर्ण न भरल्यामुळे श्रीपाद छिंदम याच्या विरोधामध्ये अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याच प्रभागातील अपक्ष उमेदवार निलेश म्हासे यांनी ही याचिका दाखल केली असून छिंदम याला निवडून आल्यानंतरचे अधिकार आणि फायदे मिळू नयेत असा अर्ज देखील यामध्ये केला गेला आहे. पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपण प्रक्रियेतून देशातील पहिली मुलीचा जन्म 8 ऑक्टोबरला झाला होता. जन्माला आलेल्या मुलीला तिचे आई वडिलांनी राधा असं नाव दिलं आहे. जवळपास 2 महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहून राधा तिच्या गुजरात येथील घरी गेली आहे. राधा एखाद्या सर्वसाधारण बालकाप्रमाणे स्वस्थ असल्याने तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एखाद्या वेळेला थकबाकीदार झाले म्हणून विजय मल्ल्याची चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क मध्य सम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. मल्ल्याला चोर किंवा फ्रॉड कसं म्हणणार ही मानसिकता गैर आहे असं गडकरी यांनी म्हटलंय. दरम्यान 5 राज्याच्या निवडणूक निकालानंतर मल्ल्याने काँग्रेसच्या तरुण नेत्यांचं कौतुक देखील केलं होतं. महाराष्ट्र राज्यामध्ये मेंढ्याचं शेळी पालन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या मेंढपाळांसाठी लवकरच 80 रुपयांमध्ये 2 लाखांचा विमा उतरवण्यात येणार असून त्याचा लाभ प्रत्येक मेंढपाळाला दिला जाणार असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकास विभाग मंत्री महादेव जानकर यांनी केलं. मेंढपाळ कार्यशाळेचे तसेच मेंढ्या शेळ्यांसाठीचे शेड बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमामध्ये जानकर बोलत होते. भाजपला घरचा आहेर देणारे पुण्याचे भाजप खासदार संजय काकडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच कान उघडणी केल्याची माहिती समोर येत आहे. पक्षावरती टीका करणे योग्य नसून खबरदारी घ्या अशा शब्दामध्ये फडणवीस यांनी काकडेंना सुनावल्याचं कळत आहे. 5 राज्याच्या निवडणूक निकालानंतर संजय काकडे यांनी आपल्या पक्षावरती टीका केली होती. शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून शिवसेनेने भाजपला चांगलंच फटकारलेलं दिसून येत आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्रासारखे राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती असावे हे लांछनास्पद असून सरकारने शेतकऱ्यांचा संताप ओळखावा अन्यथा आज स्वतःला गळफास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारला फास लावू शकतो असा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरती दोघांमध्ये चर्चा झाली आहे. यावेळी फडणवीसांनी केंद्र सरकारकडून जलद मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. या व्यतिरिक्त दोघांमध्ये धारावी पुनर्विकास आणि रेल्वे समस्यांवरती चर्चा झाल्याचं समजतंय. या भेटीसंदर्भामध्ये माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दिली आहे. शालिनी प्लस सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.